नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आचारी पद्धतीने मेंदूवडे कसे करायचे ते बघणार आहोत हे मेंदूवडे करायला खूप मस्त सोपे आहेत आणि अगदी कुरकुरीत होतात तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे मेंदूवडे झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मस्त स्पंजी झालेले आहेत तुमच्याकडे काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे मेंदूवडे बनवू शकता तर आम्ही हे घरी एवढे सारे मेंदूवडे बनवलेले आहेत आम्ही हे मेंदवडे साठ सत्तर लोकांकरिता बनवलेले आहेत तर नाश्त्याला हे मेंदवडे आम्हाला द्यायचे होते त्यामुळं आम्ही एवढे सारे मेंदवडे तयार केलेले आहेत तर हे आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे त्याचबरोबर इथे आम्ही सांबार पण बनवलेला आहे तर सांबारही बघायचा आहे आपल्याला कसा करायचा तर एवढा सारा सांबार पण आम्ही मस्त असा बनवलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी आधीच उडदाची डाळ पाण्यामध्ये टाकली होती आणि ती अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर उडदाची डाळ चार किलो घेतली त्यामध्ये पाचशे ग्रॅम आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि दोनशे पन्नास ग्रॅम यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे तांदूळ तुम्ही वासाचा सोडून कोणताही वापरू शकता तांदूळ टाकल्यामुळं काय होतं की वडे मस्त असे कुरकुरीत होतात ही सर्व डाळ धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आपण भिजायला पाणी टाकूयात तर हे पाणी आपल्याला भरपूर यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता एकदम मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे डाळ भिजवायला ठेवलेली आहे तर डाळ आपल्याला चार किंवा पाच तास भिजू घालायची आहे तर तुम्ही बघू शकता ही पाच तास झालेली आहे डाळ अशी आपली मस्त भिजल्या गेलेली आहे तर ही डाळ आपण पाण्यामधून काढून घेऊया तर अशी एखादी मोठी दुरडी घ्यायची आणि इथे मी ज्यूस गाळायची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ घेऊन या दुरडीमध्ये टाकायची आहे दुर्डीमध्ये टाकून आपल्याला पूर्ण पाणी याचं झरू द्यायचं आहे ही डाळ यामध्ये थोडा वेळ अशीच राहू द्यायची तोपर्यंत आपण सांभर बनवण्याची तयारी करूयात तर इथं मी तुरीची डाळ पाचशे ग्राम घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इथे मी दोनशे ग्राम बटाटा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा आणि दोनशे ग्राम टमाटर पण मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे ते यामध्ये टाकायचे आणि यामध्ये हळद टाकायची आहे तर एक ते दीड चमचा यामध्ये हळद घालायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे चार किंवा पाच शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायची आहे म्हणजे ही डाळ चांगली शिजल्या गेली पाहिजे आणि डाळ शिजेपर्यंत आपल्याला इथे चिंच भिजू घालायची आहे इथं मी शंभर ग्रॅम चिंच आणि शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पण मस्त असं भिजू द्यायचं आहे आणि ही डाळ मस्त झरलेली आहे तर मी इथे पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ टाकायची थोडं पाणी टाकायचं आणि डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर मी इथे डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी बारीक करायची आहे सुरुवातीला डाळ बारीक करून बघायची आणि नंतरच यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही तर जास्त पाणी वापरलं तर हे बॅटर आपलं पातळ होऊ शकतं तर जास्त पातळ आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही तर थोडं घट्ट बनवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बॅटर तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथं मी एक वाटी दही घेतलेलं आहे यामधलं आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं दही टाकल्यामुळं आपले वडे मस्त असे मऊसूद होतात आणि स्पंजीही होतात तर त्यामुळे थोडं दही वापरायचं पन्नास ग्रॅम इथं मी अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि अर्धी जोडी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकायची आहे शंभर ग्राम हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि काळे मिरे घेतलेले आहेत तर दोन चम्मच इथं मी काळ्या मिऱ्याची पूड बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ही यामध्ये टाकायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही यामध्ये जिरा पावडर पण टाकू शकता त्यानेही आपले वड्याला चव खूप छान येते तर इथे मी जिरा पावडर टाकायची विसरलेली आहे तर यामध्ये मी जिरा पावडर नंतर टाकली होती आणि हे पूर्ण बॅटर आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ह्याला फेटून घ्याल तेवढे तुमचे वडे छान हलके आणि मस्त सॉफ्ट होतात तर हे बघा अगदी मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर इथे डाळ पण आपली मस्त शिजलेली आहे तर ही डाळ छान अशी काढून घ्यायची आहे आणि याला रवीने आपण मस्त घोटून घेऊया किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून पण घेऊ शकता तर मस्त अशी एकजीव करून घ्यायची आणि फोडणी द्यायची आहे तर इथं मी भरपूर असं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आहे आणि भरपूर असा कांदा वापरायचा आहे आपल्याला तुम्ही अशा कढईमध्ये फोडणी दिलं तर लवकर होतं मोठ्या पातेल्याऐवजी असं कढईमध्ये सुरुवातीला फोडणी देऊन घ्यायची आहे कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये मस्त अशा लाल मिरच्या टाकायच्या आणि भरपूर असा लसूण मी इथे बारीक करून घेतलेला आहे तर लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला सांबार किती बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये सांबार मसाला करून घेऊ शकता तर ही लसूण आपल्याला टाकून मस्त असा परतवून घ्यायचा आहे लसूण परतून झाला की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा इथं मी पूर्ण मसाले काढून घेतलेले आहेत पन्नास ग्राम धनिया पावडर घेतलेली आहे दोन चम्मच जिरा पावडर घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम हळद घ्यायची आहे पन्नास ग्रॅम तिखट घ्यायचं आणि इथं दोन ते तीन चम्मच मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं तर हे सर्व आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता यामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस परतवून झाले की यामध्ये दोन ते तीन चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि हे पण यामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आणि हे चिंचेचं पाणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर ते पाणी गाळून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आणि हे पण थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर याचं पूर्ण पाणी यामध्ये मस्त असं आटलं जातं आणि हे बघू शकता तेल मस्त असं वर आलेलं आहे जास्त हा मसाला काळा होऊ द्यायचा नाही लगेचच यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे असं केल्यामुळं आपला मसाला जळत नाही आणि छान होतो इथं मी जे आपण मेंदूवड्यासाठी बॅटर बारीक केलेलं आहे त्यामधलं थोडं बॅटर घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे इथं मी शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि यामध्ये मिक्स करायच्या आहे तर हे सांबर मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे तर इथं मी एका पातेल्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मस्त असं गरम पाणी करून घेतलेलं आहे हे गरम पाणी आपल्याला या डाळीमध्ये टाकायचं आणि हे मसाला आपण तयार केलेला हा यामध्ये टाकायचा आहे तर हे मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया असं करून घेतल्यामुळं तुम्हाला हे करायलाही सोपं जाईल आणि मी इथे एकटीच करायला असल्यामुळं मला हे थोडं अवघड गेलेलं आहे तर हे मी यावर आणखी गॅसवरही आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे याला तर हा आपला सांबर मसाला मस्त तयार झालेला आहे वरून मस्त कोथिंबीर टाकायची तर बघू शकता मस्त असा सांबर आपला तयार झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने आपला हा सांबर मसाला तयार झाला तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तळायला तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅस कमी करायचा थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मेंदूवड्याचं बॅटर घ्यायचं आणि हातावर ठेवायचं आणि मध्ये असं छिद्र करून घ्यायचं आहे आणि अलगत आपल्याला या तेलामध्ये हे वडे टाकायचे आहे नंतर आपल्याला आणखी थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं हातावर बॅटर घ्यायचं आणि छिद्र करून घ्यायचं आहे मध्ये आणि नंतर यामध्ये सोडायचं आहे तर असं करत आपल्याला हे मेंदूवडे यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्हाला असे मेंदूवडे जमत नसतील तर तुम्ही एका झाऱ्यावर पण हे मेंदूवडे करून घेऊ शकता तर असा एक झारा घ्यायचा त्याला थोडं पाणी लावायचं आणि त्यावर बॅटर ठेवायचं आहे आणि मध्ये मस्त असं छिद्र करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं तर हे अशा पद्धतीने पण मस्त होतात तर अशा पद्धतीने हे वडे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहे तर बघा मस्त असे वर आलेले आहेत आणि हे पलटी मारून घ्यायचे तर बघू शकता असे लाल होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर मस्त असे लाल वडे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे मेंदू वडे अगदी मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व वडे तळून घ्यायचे तर इथे मी पूर्ण वडे तळून घेत आहे तर बघू शकता आपले हे वडे पूर्ण तळून तयार झालेले आहेत आणि बघू शकता अगदी कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत वरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत आणि स्पंजी पण झालेले आहेत तर बघू शकता आतून पण मस्त झालेले आहेत वडे तर असे वडे तुम्ही छोटी मोठी पार्टी असेल तर करू शकता किंवा नाश्त्याला करू शकता तुमच्या मुलांचा वाढदिवस असेल तर तुम्ही वाढदिवसालाही करू शकता असेच वडे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका